नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर ओंकार, फिजिओथेरपिस्ट फ्रॉम मुंबई. स्वागत करतो तुमचं फिजिओथेरपीच्या पहिल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फिजिओ फील. फील द फिजिओथेरपी. आजच्या एपिसोडमध्ये मी फिजिओथेरपीच्या शाखांबद्दल सांगणार आहे. मागच्या एपिसोडमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही 500 पेक्षाही जास्त कंडिशन्स ट्रीट करतो आणि त्या कंडिशन्स आम्ही काही ग्रुप्समध्ये डिवाईड करतो. त्या ग्रुप्सना आम्ही फिजिओथेरपीच्या शाखा असं म्हणतो. काही दिवसांपूर्वीचा हा किस्सा आहे. माझी बाई रस्त्यात मध्येच बंद पडली होती आणि मी ती चालू करण्याचा प्रयत्न करत होतो. एक पॉश गाडी मागून हॉर्न देत माझ्या पुढे येऊन थांबली. कशीबशी मी माझी बाईक आहे ती रस्त्याच्या बाजूला नेऊन लावली आणि बघतो तर काय, त्या पॉश गाडीतनं माझा एक जुना पेशंट उतरला. स्माईल देऊन मी त्या पेशंटला विचारलं की कसं काय चाललंय. त्या पॉश गाडीकडे त्यांनी बोट दाखवून मला सांगितलं हे असं चाललंय. आणि त्यांनी मला सांगितलं की मी तुम्हाला गॅरेजपर्यंत लिफ्ट देतो आणि बाईक तुमची तिकडे बाजूला हँडल लॉक करून ठेवून द्या. त्याच्या कारमध्ये गप्पा मारताना मी सहज त्याला त्याच्या बायकोबद्दल विचारलं आणि त्यांनी मला सांगितलं की काही महिन्यांपूर्वी तिला स्ट्रोकचा अटॅक आला आणि तिचा मृत्यू झाला. त्यासाठी तिला हॉस्पिटलमध्ये सुद्धा ॲडमिट केलं होतं. तिची रिकव्हरीही खूप छान चालली होती, पण डॉक्टरांना असं कळलं की तिच्या फुफ्फुसांमध्ये पाणी जमा होतंय आणि काहीतरी इन्फेक्शनही होतंय. पुढे काही कळायच्या अगोदरच सगळं संपलं. मला खूप वाईट वाटलं आणि मी त्याला विचारलं की जे डॉक्टर्स त्यांना ट्रीटमेंट देत होते त्याच्याबरोबर चेस्ट फिजिओथेरपी दिली जात होती का. आश्चर्यचकित होऊन त्यांनी मला सांगितलं की चेस्ट फिजिओथेरपी स्ट्रोकच्या पेशंट्सना. नाही, काय असतं चेस्ट फिजिओथेरपी? तेव्हा मी त्याला सांगितलं की होय, चेस्ट फिजिओथेरपीमध्ये फिजिओथेरपिस्ट काही वेगवेगळ्या टेक्निक्स वापरतात. उदाहरणार्थ व्हायब्रेशन्स, पर्कशन्स, जेणेकरून फुफ्फुसांमध्ये जे पाणी किंवा कफ जमा झालेलं आहे ते बाहेर काढण्यास मदत होते. ज्यांना स्वतःहून शक्य आहे त्यांना कफिंग टेक्निक्स शिकवून कफ बाहेर काढला जातो किंवा पाणी बाहेर काढलं जातं. आणि ज्यांना ते शक्य नाही आहे त्यांच्यासाठी सक्शन ट्यूब्स वापरल्या जातात आणि तो कफ बाहेर काढला जातो. पाणावलेल्या डोळ्यांनी तो मला बोलला की डॉक्टर, ही गोष्ट जर का मला आधी माहिती असती किंवा कुठल्या डॉक्टरांनी मला ही गोष्ट सजेस्ट केली असती तर मी आज माझ्या बायकोचे प्राण वाचवू शकलो असतो. ही अतिशयोक्ती नाही आहे मित्रांनो, ही अगदी सत्य घटना आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे मित्रांनो. फिजिओथेरपीबद्दल अधिकाधिक माहिती करून घ्या, जेणेकरून तुम्ही तुमच्या जीवलगांचे प्राण वाचवू शकाल. तर आता मी तुम्हाला सांगतो फिजिओथेरपीच्या शाखांबद्दल. ऑर्थोपेडिक कंडिशन्समध्ये फिजिओथेरपी. न्यूरोलॉजिकल कंडिशन्समध्ये फिजिओथेरपी. हृदय संबंधी विकारांवर फिजिओथेरपी. फुफ्फुसांसंबंधी विकारांवरती फिजिओथेरपी. बालरोगांवर किंवा विकारांवर होणारे फिजिओथेरपी. वृद्धावस्थेत होणाऱ्या विकारांवरती फिजिओथेरपी. खेळामध्ये होणाऱ्या इंजुरीजवरती रिहॅबिलिटेशन फिजिओथेरपी किंवा प्रिव्हेंशन. फिटनेससाठी फिजिओथेरपी. कॅन्सरसाठी फिजिओथेरपी. बर्न्समध्ये फिजिओथेरपी. डायबिटीसमध्ये फिजिओथेरपी. मानसिक उपचारांसाठी फिजिओथेरपी. अर्गोनॉमिक्स फिजिओथेरपी. मी आता तुम्हाला फिजिओथेरपीच्या शाखांबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे. जर का तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर माझ्या क्लिनिकला नक्कीच व्हिजिट करा. त्याचप्रमाणे पुढच्या एपिसोड्समध्ये मी फिजिओथेरपीच्या शाखांबद्दल संपूर्णपणे आणि विस्तारित माहिती देणार आहे. तर मग पाहायला विसरू नका माझा पुढचा एपिसोड. लेटेस्ट अपडेट्ससाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मित्रांना आणि परिवारातील लोकांना
फिजिओथेरपी म्हणजे नेमकं काय आहे हे जास्तीत जास्त कळावं तर हा एपिसोड नक्कीच शेअर करा, कारण ही गोष्ट आहे फिजिओफिलची। जाण्या अगोदर एकच गोष्ट सांगू इच्छितो मित्रांनो, जर का तुमचे डॉक्टर्स तुमचं आयुष्य वाढवत असतील तर फिजिओथेरपिस्ट तुमचं ते आयुष्य सुंदर बनवतात। तर मग भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, नमस्कार।